नवापूर तालुक्यातील मोगराणी गावाचे रहिवासी असलेले दीपक लक्ष्मण कोकणी या SRPF मध्ये कार्यरत असलेले जवानाचा काल 10 वाजेच्या सुमारास गडचिरोली येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांची पार्थिव त्यांच्या गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2014 मध्ये दीपक लक्ष्मण कोकणी हे SRPF दलात दाखल झाले होते. 3 महिन्यापूर्वी त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती, तर त्यांचा विवाह 12 मे 2018 रोजी झाला होता. जवान दीपक कोकणी, त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा कोकणी, आई लीलाबाई कोकणी, वडील लक्ष्मण कोकणी, लहान भाऊ मणिलाल, बहीण मनीषा असा परिवार आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या गावी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंदुरबार जिल्हा प्रशासन व पोलीस दलातर्फे त्यांना बंदुकीच्या फेरी हवेत झाडून मानवंदना देत अंतिम निरोप देण्यात आला. दीपक लक्ष्मण गायकवाड कोकणी यांचा जन्म नवापूर तालुक्यातील मोगराणी या गावी 30 डिसेंबर 1989 ला झाला होता. त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ऍग्रिकल्चर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा येथे त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर 2014 साली SRPF दलात भरती झाली होती. विशेष म्हणजे आज जवान दीपक यांचा जन्मदिवस होता आणि आजच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने या साऱ्या घटनेबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. भारत माता की जय, दीपक कोकणी अमर रहे असा जयघोष करीत दीपक कोकणी यांना शेवटचा निरोप देण्यात आला. एक्सप्रेस न्यूजच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आमच्या गावाचा एकदम लाडका मुलगा होता, पण आज त्याचा वाढदिवस पण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार होतो. त्याने आम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी मी तुम्हाला माझ्या अकाउंटमधून पैसे टाकणार आणि मोठ्या उत्साहात तुम्ही माझा वाढदिवस साजरा करा. पण हे वाढदिवस न साजरा करता आम्ही त्यांना निरोप देणार आहोत. तर ही अचानक घडलेली घटना पूर्ण गावाला म्हणजे हाहाकार म्हणजे अव्यक्त करायला लावलं त्यांनी, आणि पूर्ण गावाचा त्याच्यावर खूप प्रेम होतं. आणि कोणालाही लहान मुलांना, मोठ्या माणसांना, म्हाताऱ्यांना अशी खूप मदत केली त्यांनी, आणि खूप जीव लावायचा घरच्यांना. तर त्या म्हणजे आपण सांगूही शकत नाही एवढी मदत केलेली आहे. आणि मित्रपरिवारांना पण खूप मदत केली. आता आम्ही कोणाकडे मदत मागायची, हेच आता आम्ही दुःख कसं सहन करायचं हेच आम्हाला सहन होत नाही. तरी महाराष्ट्र शासनाने किंवा राज्य शासन आपला यांनी त्यांच्या घरच्यांना वेगवेगळे म्हणजे काय मदत असेल ती जाहीर करावी आणि मदत पूर्ण त्यांना ताब्यात द्यावी हे मी विनंती शासनाला करतो. माझे 2 शब्द संपवतो. नाव? माझं नाव मणिला लक्ष्मण गायकवाड. मी दीपक लक्ष्मण गायकवाडचा बारका भाऊ. ॲक्च्युली त्याचं शिक्षण नावली आश्रम शाळेत झालं आहे. तिथून त्याचं सिलेक्शन झालेलं 5वीनंतर. तिथून आदर्श विद्यालय देवमोगरा शाळेत त्याचं सिलेक्शन झालं. तिथून 10वी त्यांनी पास आउट केलं आणि 11वी 12वी खांडबारेला ॲग्रिकल्चरमध्ये तिथं पास आउट झालं. नंतर त्याचं RBI मध्ये त्याचं सिलेक्शन झालं 2014. तिथून मग त्यांनी त्याची पोस्टिंग दौंडला भेटली. दौंडला त्याने म्हणजे 3 वर्ष कामगिरी केली तर नंतर कोल्हापूरला गेली. कोल्हापूरहून गडचिरोलीला गेले. काल अचानक आम्हाला 10 ते 10:15 दरम्यान फोन आला. तिकडून आम्हाला सांगितलं की तुमच्या भावाचं दुःखद निधन झालं आहे हृदयविकाराने, एवढं सांगितलं. फोनवर बतावली तर मला काही तो दुखावानं काही सांगणार नाही. मला सकाशला म्हणजे पाशी यांनी त्याच्या डिपार्टमेंटनी डायरेक्ट 9 वाजता फोन करणार तर भो एस्पर झालं आहे असं त्यांनी सांगितलेलं. तसंच माझं दुखावा लागलं तसं मी पाशी ते रडार करून दिलं होतं. पण एवढा मला माहीत आहे याच्यापूर्वी काही नाही. पण माझ्या पोरगाला पहिल्यापासून काही दुखावा नव्हतं, काहीच नाही.